पिंपळनेर येथील एमआयडीसीचं काम 6 महिन्यात मार्गी लावलं जाईल. साक्री तालुक्याच्या विकासासाठी शासनातर्फे हवी ती मदत केली जाईल असं प्रतिपादन उद्योग मंत्री उदय सामंत यांनी पिंपळनेर येथील आयोजित कार्यक्रमात केलं. मंत्रिमंडळाच्या स्थापनेनंतर प्रथमच उद्योग मंत्री उदय सामंत शनिवारी साक्री तालुक्याच्या दौऱ्यावर आले होते. त्यानंतर त्यांची राजे छत्रपती इंग्लिश मीडियम स्कूल ते साई कृष्णा रिसॉर्ट पर्यंत मिरवणूक काढण्यात आली. ठिकठिकाणी वाजत गाजत फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली होती. त्यानंतर आयोजित कार्यक्रमात त्यांनी उपस्थित पदाधिकारी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं. यावेळी आमदार मंजुळा गावे, डॉक्टर तुळशीराम गावे, सतीश महाले, ज्ञानेश्वर नागरे, विनायक अकलाडे, संभाजी अहिराव, ज्ञानेश्वर एखंडे, दिलीप बधाण, धनराज जैन, संजय गुजराती, सागर गावित जिल्हा परिषद सदस्य सिंधुताई पवार, फिरोजपूरचे सरपंच मनोज देसले, भूपेंद्र जाधव, अनिल बागोल आदी उपस्थित होते. बंडखोर आमदार भाजपच्या स्क्रिप्टवर काम करत असल्याचा आरोप अंबादास दानवे यांनी केला. यावर उद्योग मंत्री उदय सामंत यांनी उत्तर दिले असून अंबादास दानवे यांच्या आरोपांना आपण कुठलीही किंमत देत नसून महाराष्ट्राच्या जनतेला अभिप्रेत असलेले काम एकनाथ शिंदे करीत असून पेट्रोल डिझेलचे भाव कमी केले. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस जनतेच्या प्रश्नांवर काम करीत असून यामुळे अनेकांचा पोटशूळ उठल्याची टीका त्यांनी यावेळी केली. शिवसेना आणि संभाजी ब्रिगेड युतीवर बोलताना उदय सामंत म्हणाले की संभाजी ब्रिगेड या संस्थेने अनेक वेळा हिंदू धर्माच्या महंतांवर टीका केली. यामुळे 2024 निवडणुकीत या युतीला जनता स्वीकारेल की नाही हे दिसेल. विविध सभा तसेच पत्रकार परिषदेमधून आमचा उल्लेख शिंदे गट म्हणून केला जातो, मात्र आमचा शिंदे गट नसून आम्ही विधानभवनात शिवसेना पक्ष म्हणून काम करत असून आम्ही 50 जणांनी एकनाथ शिंदे यांचं नेतृत्व मान्य केलं असून कुणे कुठे मेळावा घ्यावा हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे अशी प्रतिक्रिया दसरा मेळाव्याबाबत बोलताना उदय सामंत यांनी व्यक्त केली. शेवटी असलेल्या कार्यकर्त्यांना असलेल्या पदाधिकाऱ्यांना मॉरल सपोर्ट देणं हे प्रत्येक नेत्याचं कर्तव्य असतं आणि म्हणून जे केलेलं आहे त्याच्यापेक्षा जास्त जाऊ नये यासाठी त्यांना मॉरल सपोर्ट देण्यासाठी भाषण चालू आहे. एक महत्वाची गोष्ट आहे की ईडी असेल किंवा केंद्रीय ज्या संस्था आहेत त्यांच्यावर एवढ्या जाहीरपणानं बोलणं हे योग्य नाही. ते संस्था त्यांचं काम करत आहेत. त्याच्यामध्ये असं काही झालेलं नाही की एका विशिष्ट लोकांनाच त्याच्यामध्ये कुठं खोवलं जात आहे. माझं म्हणणं आहे की जर चांगलं काम केलं तर असं करण्याची काय ईडीला पण वेळ येणार नाही. सर मी स्पष्ट केलं की शिवसेनेमध्ये राहून आम्ही सगळे शिंदे साहेबांचं समर्थन करतोय, शिंदे साहेबांच्या विचाराचं समर्थन करतोय. काही लोकांनी जर वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांचा विचारच सोडला असेल तर पुढे कसं जायचं हा देखील आम्ही विचार करणार आहोत. पण शिंदे साहेबांचं नेतृत्व आम्ही स्वीकारलंय, शिंदे साहेबांचं आम्ही समर्थन करतोय, याच्यातच सगळं आलंय. त्याच्यावरती बोलताना विनायक राऊत असं म्हणाले की सामंतांनी आम्हाला आव्हान. कोण बोलले? विनायक राऊत बोलले. ठीक आहे, त्यांची निवडणूक 2024 ला तेव्हा बोलू. बरं, शिंदे आणि शिवसेना आणि संभाजी ब्रिगेड काल एकत्र आली आहे, त्यांना युती त्यांची झाली, काय आपली प्रतिक्रिया? मला असं वाटतं की ज्या पद्धतीनं संभाजी ब्रिगेड या ज्यांनी काही लोकांनी युती करण्याचा निर्णय घेतलाय त्यांना देखील असेल, परंतु या सगळ्या ह्याच्यामध्ये अनेक वेळा या संस्थेनं किंवा या संघटनेनं अनेक आपल्या महनीय व्यक्तींना दुखवलं देखील आहे, त्यांच्या अनेक गोष्टींवर आक्षेप देखील घेतलेले आहेत. ही युती आता महाराष्ट्राची जनता स्वीकारणार की नाही निवडणुकीत दिसेल. काय सांगतो? मगाशी मी एक विश्लेषण याबाबतीमध्ये केलं की कायमस्वरूपी पत्रकार परिषदांमध्ये असेल किंवा अन्य ठिकाणी आमचा जो उल्लेख हा शिंदे गट म्हणून केला जातो, तर पहिली गोष्ट आम्ही शिंदे गट म्हणून काम करत नाही आहोत. विधिमंडळामध्ये शिवसेना विधिमंडळ पक्ष म्हणून काम करतोय आणि शिवसेनेमध्ये आम्ही सगळ्यांनी 50 लोकांनी हे 40 लोकांनी आणि 10 अपक्ष लोकांनी हे शिंदे साहेबांचं नेतृत्व आम्ही मान्य केलंय, त्यांचं समर्थन केलंय, पण आम्ही शिवसेनेमध्येच आहोत. आता कुणी कुठं मेळावा करावा हा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे, त्याच्यावर मी काही बोलू इच्छितो.